आणि ते लढायचं असेल तर आजपासून आपण ठरवलं पाहिजे, त्यातपासून आपण ठरवलं पाहिजे. आणि ते म्हणजे की फालतू चर्चा सगळी बंद. एकच चर्चा की मी ज्या मतदारसंघातला आहे, नागपूरमधला आहे तर नागपूर लोकसभा, नागपूर ग्रामीण असेल तर नागपूर ग्रामीण लोकसभा, भंडारा गोंदिया असेल तर भंडारा गोंदिया, चंद्रपूर असेल तर चंद्रपूर, वर्धा असेल तर वर्धा, अमरावती असेल तर अमरावती, गडचिरोली असेल तर गडचिरोली, ह्या आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही ही खुंदाट आपण त्या ठिकाणी बांधली. आणि ती ताकद आहे आपल्याकडे, नाही असं नाही, फक्त विचलित होऊन त्या ठिकाणी चालणार नाही. शिकारी जसा शिकार करायला जात असताना त्याची शिकारावरती नजर असते, त्याच पद्धतीने मी ठरवलं पाहिजे, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे की ह्या लोकसभा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही, आणि जे जे करावं लागेल ते ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते जिंकायचं असेल तर पहिल्यांदा आपण लक्षात घ्या की जे बूथ आहे की तिथे 800-1200 मतदानाचं बूथ आहे, त्या 800-1200 मतदानाच्या बूथ वरती मी असणारा ज्या पक्षाला सपोर्ट करेल त्या पक्षाला किमान 500 मत जातील हे मी बघेन. 500 मत जातील हे बघेन, मग विकत घ्यावे लागले तरी विकत घेईन, मैत्री करून घ्यावे लागले तर मैत्री करून त्या ठिकाणी घेईन, पण घेईनच ही खूणगाठ पण त्या ठिकाणी बांधली. उमेदवार येईल न येईल, उमेदवार येईल न येईल, उमेदवाराची वाट न बघता मीच उमेदवार आहे हे ठरवून आपण इलेक्शन मध्ये उतरलं पाहिजे हे लक्षात. आणि मग ही जी ज्योत, महात्मा फुलेंनी सुरुवात ती कायम पेटत राहिली पाहिजे, ती जिवंत राहिली पाहिजे ही आपली असणारी जबाबदारी. मनूला उलटून लावण्याचं कामकाज हे पूर्णपणे शाहू महाराज आहेत, बाबासाहेब आहेत, यांनी केलेलं आहे, आणि म्हणून आपण फुले शाहू आंबेडकर वाद असं म्हणतो. हा वाद जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपली क्रांती जिवंत आहे हे लक्षात. उद्या आपली क्रांती जिवंत आहे आणि ती क्रांती ही जिवंत ठेवणं म्हणजेच बाबासाहेबांनी 27 साली जी मनुस्मृती जाळली तिला कायम गाडून ठेवणं हे आपलं असणारं काम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.